अंतर संत रामपाल महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे गोड़ा तोब का करता चले मैदान जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृतवचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म साऱ्या सृष्टीचे रचनाहार कुलमालिक कबीर परमेश्वरजी कबीर साहेबजी हे आपले जनक आहेत हे आपले हमदर्द आहेत हे आपले परमपिता आहेत आपल्या दुःखांना पाहून हे परमात्मा खूप दुःखी होतात आणि प्रयत्न करतात की कुठल्याही प्रकारे या भोळ्या आत्म्यांना यांच्या मूळ स्थानाचा शोध लागेल हे कुठून आले आहेत आणि कोणत्या कारणास्तव इथं आले आहेत आणि इथं जे हे जीवन जगत आहेत हे किती कष्टमय आयुष्य घालवत आहेत परंतु जिथं आपण राहतो ज्या भगवंताच्या ज्या मालकाच्या छायेत आपण राहतो हा काळ भगवान आहे गीतेच्या अध्याय नंबर अकराच्या श्लोक नंबर बत्तीस मध्ये हे सांगतात मी काळ आहे अर्जुन आणि सर्व लोकांचा नाश करण्यासाठी मी अवतार घेतला आहे श्रीकृष्णाच्या रूपातून बाहेर येऊन तो बोलत होता काळ आपलं विराट रूप दाखवत होता श्रीकृष्ण काळ नव्हते श्रीकृष्णांनी कधीही स्वतःला काळ म्हटलं नाही नंतरही कधी त्यांनी स्वतःला काळ म्हटलं नाही हा काळ का म्हणून घेतो याला एक रोग जडलेला आहे एक लाख मानवरूपी प्राण्यांचा नित्य आहार करण्याचा आणि सव्वा लाखाची उत्पत्ती करण्याचा ज्या कारणाने हा इथे आपल्याला आपल्या आहारासाठी थांबवून ठेवतो जसं परमात्म्याने येऊन याच्या वास्तविकतेबाबत आपल्याला सांगताना कशी उदाहरणं दिली दात्याने की जसे कसाई बकरे पाळतो त्याने त्या बकऱ्यांना अनेक सुविधा दिलेल्या असतात प्रदान केलेल्या असतात एक शेड बनवतो ऊन आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी कुरणाची व्यवस्था करतो एक पाण्याचा छोटासा हौद बांधतो त्यांना पाण्याची सुविधा देण्यासाठी तर ते भोळे प्राणी असं समजतात की हा जो आमचा मालक हा खूपच सज्जन माणूस आहे आमच्या सोयी गैरसोयींचा किती विचार करतो आणि याच दृष्टिकोनातून हो जेव्हा तो कसाई त्या बकऱ्यांच्या कळपात येतो तेव्हा प्रेम व्यक्त करण्यासाठी बकऱ्या चारी बाजूला बागडतात एक सज्जन व्यक्ती समजून काहीतर आपले पाय उचलून त्याला प्रेम द्यायचा प्रयत्न करतात आलिंगन देऊ पाहतात की याने आम्हाला किती सोयी दिल्या आहेत पुण्यात्म्यांनो हे जेवढे पशुपक्षी प्राणी जीवजंतू आहेत हे तेच आत्मे आहेत जे कधी मनुष्य पण राहिलेले आहेत तर प्रत्येक प्राणी समजतो की कोण कसा माणूस आहे जसं एखादी व्यक्ती आपण पाहतो प्राण्यांना सांभाळतो एखाद्या घरच्या सदस्यासारखं त्यांना चारा घालतो त्यांना न्हाऊ घालतो पाणी पाचतो तो जेव्हा त्यांच्या जवळ जातो तर त्याला चाटतात ते त्याच्या हाताला असं प्रेम देतात की हा खूप चांगला माणूस आहे तर अशाच प्रकारे ही बकरं त्या कसायाला आपल्या शत्रूला एक सज्जन व्यक्ती समजून त्याला प्रेम देण्यासाठी त्याचे हात चाटतात त्याने असा हात लावलेला असतो नीट पाहत असतो याच्यात किती मांस तयार झाले ते मात्र चाटत असतात असं समजून की आमची किती काळजी घेतोय खूप सज्जन आहे कसाई मात्र विचार करतो की किती मांस तयार झाले हा कितीला विकला जाईल पुण्यात परमेश्वर कबीर देवजींनी येऊन आम्हाला हे ज्ञान दिले सतलोकातून चालत आले आपल्या त्या सुखस्थानाहून त्या सुखसागराहून चालत आले जिथे कसलेच कष्ट नाहीत जन्म नाही मृत्यू नाही आजार नाहीत म्हातारपण नाही त्यांनी ना सांगितलं की तुम्ही इथल्या सुविधा पाहून की किती मोठी पृथ्वी आहे किती छान ऋतू आहेत कधी गर्मी आहे कधी थंडी आहे वेळेनुसार कारण गर्मीची देखील आवश्यकता आहे शरीराला नाहीतर ते गळून जाईल आणि कशा सुविधा दिल्या आहेत जसे गहू आहेत चणे बाजरी ज्वारी सफरचंद संत्री काजू बेदाणे आणि सुंदर झरे वाहत आहेत नद्या वाहत आहेत पृथ्वीच्या पोटात गोड पाणी खारं पाणी सगळं उपलब्ध आहे ह्या सुविधांना पाहून आम्ही हा विचार करतो की कि भगवंत किती चांगले आहेत आमचे मालिक किती चांगले आहेत आमच्यासाठी किती चांगल्या सुविधा प्रदान केल्या आहेत आणि जशी ती बकर त्या कसायाला किती सज्जन व्यक्ती मानतात कारण त्यांची बुद्धी एवढाच विचार करू शकते आणि ज्यावेळी त्या बकऱ्यांना कसाई घेऊन जातो चांगला सौदा झाला दहा पंधरा बकऱ्यांचा तर तो हे पाहत नाही की कोणाचा मुलगा मरेल कोणाची मुलगी कोणाची आई कोणाचा बाप येतो एक काठी घेऊन आणि त्यातून आणि घेऊन जातो कोणीही असो पाहत नाही कोण कौन कोणाच आहे तर त्यावेळेस जेव्हा काही बकर बाहेर काढून नेली जातात राहिलेले बकरे इकडे तिकडे सैरावैरा पळत राहतात त्यांच्या लक्षात येतं की आता काहीतरी अघटित घडणार आहे याची जाणीव त्यांना होते तर पुण्यात्म्यांनो परमात्मा कबीरजींनी आपल्याला सांगितलं की जिथं तुम्ही राहत आहात हे या काळाचं स्थान आहे कसायाचं स्थान आहे इथे कोणी प्राणी सुखी नाही आणि कोणाचाही एका क्षणाचा विश्वास नाही कधी मृत्यू होईल या सुविधा पाहून आपण विचार करतो की कि किती चांगला परमेश्वर आहे आपला आणि जेव्हा आपण पाहतो दुर्घटनेमध्ये एकाच परिवारातले अकरा सदस्य मेले आणि एकच म्हातारा वाचला तर कुठे केला दयाळूपणा त्या भगवंताचा जिथे आपण राहत आहोत काही भोळे आत्मे इतके ज्ञानहीन झाले आहेत की आमचा तर देवावरचा विश्वासच उडाला आहे भगवंताला तर म्हणतात की खूप दयाळू आहे आणि इथं एकही काम दयाळूपणाचं नाहीये तर ज्ञानाविना आपण असे तर्क करून दुप्पट दुःखी होतो आता जे दयाळूंचं लोक आहे दयाळ लोक आहे त्या समदुखींच लोक आहे ते सोडून आपण इथे आलो नालायकासारखं ती चूक केली आणि जोपर्यंत आपण तिथं जात नाही तोपर्यंत आम्ही सुखी होऊ शकत नाही हे सुखाच लोक नाहीचे या काळाचे एकवीस ब्रह्मांड आहेत एकवीस ब्रह्मांडात आग लागलेली आहे हीच काम क्रोधाची लोभ मोह अहंकाराची स्वर्गात पहा त्या देवतांची आपसातच भांडणं चालू आहेत एकमेकांच्या स्त्रियांवर वाईट नजर ठेवून आहेत जे कर्म इथले प्राणी करतात तेच कर्म स्वर्ग आणि महास्वर्गातील ज्यांना आपण देवदेवता म्हणतो ते पण हेच करतात तर कुठून सुख मिळणार या प्राण्याला जी साधना तुम्ही आजपर्यंत करत होतात वेदांमध्ये वर्णन केलेली विधी त्याचं अंतिम फळ स्वर्ग प्राप्ती आहे महास्वर्ग म्हणजे ब्रह्मलोक प्राप्ती आहे आणि तिथं केलेल्या प्राण्यांचा सुद्धा पुनर्जन्म होतो तर पुण्यात हे ज्ञान देण्यासाठी स्वतः परमेश्वर येतात आणि आता हा जो समागम सत्संग समारंभ सुरू आहे हा त्या शुभ प्रित्यर्थ आहे ज्या दिवशी ह्या कलियुगामध्ये ते परमात्मा आपल्या लीलांनुसार प्रत्येक युगात येतात आणि एक शिशुरूप धारण करून कुठल्याशा सरोवरामधील कमळाच्या फुलावर विराजमान होतात आणि तिथून एखादं निसंतान दाम्पत्य त्यांना ते घेऊन जातं चारही युगांमध्ये तेही लीला करतात कारण काळ जसं कलियुगानंतर एक प्रलय होईल सगळं अस्ताव्यस्त होईल पूर्ण पृथ्वीवर पाणीच पाणी होईल उंच ठिकाणं थोडी वाचतील जिथं प्राणी जाऊन आपला जीव वाचवतील थोडेफार आणि त्यानंतर त्यांचे परिवार नष्ट होतील काहीजण वाचतील ना त्यांच्याजवळ काही इतिहास राहील ना काही ज्ञान राहील मग नव्या रीतीने सृष्टी प्रारंभ होईल त्यासाठी परमात्मा स्वत येतात तिकडून काळ भगवान देखील आपल्या अज्ञानाचा प्रचार विविध संतांद्वारे करतात ऋषी महर्षींद्वारा करतात आणि आपल्या लेकरांना यथार्थ ज्ञान देण्यासाठी स्वतः परमात्माही येतात प्रत्येक युगात त्या भगवंतानी स्वतः आपल्या सच्चिदानंद घन वाणीमध्ये कबीर वाणीमध्ये सांगितले की सतयुग मय सत टेरा त्रेता नाम मुनिंदर मेरा द्वापर में करुणा में कहाया और कलयुग नाम कबीर धराया चारों युग में संत पुकारे कूक कहा हम हेल रे ईरे माणक मोती बरसे ये जग चुगता डेल रे परमात्मा वनता चारही युगात आलो आम ही सतयुग में सत सुकृत सत्ययुगात टेरा सत्य युगत माजन और त्रेता नाम मुनिंद्र मेरा और द्वापर में करुणा में कहाया कलयुग नाम कबीर धराया गोता मारू स्वर्ग में जा पैठू पताले कह कबीर ढूंढता फिरूं अपने हीरे मोती लाल तो परमात्मा आपल्याला हे ज्ञान देतो की जिथे तू राहत आहेस आणि ज्याचा तू शोध घेत आहेस ती तुला एकवीस ब्रह्मांडातही सापडणार नाही तर पुण्यात्म्यांनो हा जो शुभसमागम आहे ज्येष्ठ शुद्ध पूर्ण मासी ह्या दिवशी परमात्मा सतलोकातून चालत आले होते स शरीर आले होते आणि एक शिशुरूप धारण केलं होतं कुठल्याही आई पासून त्यांचा जन्म झालेला नाही सबद स्वरूप साहेब धणी सकल ठोड ठाही त्या परमात्म्याचे म्हणतात ना सतगुरुजन निजने मान बापर मंडसे रहित है ना जाती नो ताप तो परमात्मा प्रत्येक युगात अशी लीला करतो सतयुगात जेव्हा परमेश्वर आले होते एका कमळाच्या फुलावर सरोवराच्या आत वनामध्ये विराजमान झाले तिथे एक विद्याधर नावाचा ब्राह्मण आपली पत्नी दीपिकाबरोबर आपल्या सासूरवाडीवरून येत होता त्यांनी संतान होते लग्नाला देखील सुमारे एकोणीस वीस वर्ष झाली होती पुढे मूल होईल ही आशाही त्यांना नव्हती तिथे त्यांना कमलपुष्पावर पुत्रप्राप्ती झाली त्या भगवंताला घेऊन ते घरी आले परमात्म्याने काहीही आहार घेतला नाही दोघेही चिंतित झाले मग परमेश्वराने स्वतः त्यांना त्याच प्रकारे त्यांना प्रेरणा दिली कारण भक्त लोकांकडेच फक्त परमात्मा येतात त्यांनी आपल्या इष्टचं स्मरण केलं परमेश्वराने त्यांना प्रेरणा दिली साधुरूप घेऊन तो इष्ट तिथे आला ते विष्णूजींचे उपासक होते विष्णूजींना परमात्म्याने सांगितलं नवजात शिशुरूपात प्रकट भगवानांनी की विष्णू यांना सांग की एक कुमारी गाय घेऊन या आणि तिच्यावर आपले आशीर्वाद द्या ती दूध देईल तसंच केलं गेलं जेव्हा परमात्मा पाच वर्षांचे झाले कमी वयातच मोठमोठ्या विद्वानांचा ज्ञानात पराभव केला मनुसमान समजणाऱ्या विद्वानांना त्यांनी एकच प्रश्न केला होता आई, मनु की कोण ब्रह्माचा पिता आहे कोण विष्णूची आई आणि शंकरांचा आजोबा कोण आहे मनुजी सांगा आहे मनुजी म्हणू लागले तू डोकं फिरलेला बालक काय मूर्खासारखी बडबड करतोयस ब्रह्मा विष्णू महेश अजरामर आहेत तू यांचे माता पिता विचारतोयस तुझं डोकं फिरलंय का आता हे ऋषी महर्षी भगवंताला निराकार समजत होते परमात्मा कबीरजी आपली स्थिती सांगत असत साकार आहेत भगवान नर आकार आहेत भगवान आणि मीच तो परमात्मा आहे हे ज्ञान ऐकून सर्व ऋषी क्षुब्ध होऊ लागले की हा खोटारडा आहे कपटी आहे त्यांनी वामदेव नाव ठेवलं त्यांचं वामदेव वाम म्हणजे उलटी गोष्ट करणारा उलट्या चालीचा विपरीत क्रिया करणाऱ्याला वामदेव जसं एक सरळ हात उलटा हात म्हणतात उलटा डावा हा उजवा हा डावा तर डाव्याला उलटा म्हणतात लेफ्ट लेफ्ट पण हिंदीमध्ये बाम्मा तर वामदेव म्हणजे उलटा ज्ञान देणारा ऋषी आता वामदेव नाव ठेवलं त्यांचं सत्सुकृत परमात्मा होते पण उपनाव ठेवलं पण ज्ञान स्वीकार ना केलं ना करू दिलं त्या नकली ऋषींनी पुन्हा परमात्मा आले त्रेता त्रेतायुगात त्यावेळी तीच आत्मा जी विद्याधर वाली होती ते वेदवीज नावाचे एक ऋषी होते आणि तीच त्यांची पत्नी दीपिका त्रेता युगात सूर्या नावाची त्यांची पत्नी होती ते दोन्ही आत्मा त्यांचा संयोग असाच होता निसंतान होते त्रेतायुगात देखील असेच त्यांना परमात्मा भेटले एका तलावामध्ये कमल पुष्पामध्ये तलावामध्ये पुण्यात्म्यांनो परमात्मा म्हणतात जो जनरी सरण द गेल गेल गया जब तक धरती आकाश आता हा जो सतयुगामध्ये विद्याधर ब्राह्मण ऋषी होता तोच त्रेतायुगामध्ये वेदवीज नावाचा ब्राह्मण झाला ऋषी झाला परमात्म्याची कृपा दाट होती आणि पुण्यात्म्यांनो भगवान असे कर्म बनवतो बालकृपात सेवा दिली पालन पोषण केलं भगवंताच्या ज्ञानाला त्यांनी मानलं नाही कारण आपल्या पुत्राची गोष्ट तर बहुतेक वेळा माता पिता कमीच ऐकतात त्याला लहान समजून आणि ते परमात्मा सांगत की मी भगवान आहे माझी भक्ती करा ब्राह्मणांनो वेदवीज आणि सूर्या तुम्ही माझी भक्ती करा जेव्हा सरळ सांगत असत तेव्हा रागावत असत तू आमचा आजोबा झालायस आम्ही तर स्वतःच जगद्गुरू आहोत तो आमचा पुत्र असून म्हणजे पुत्रासारखंच पालन पोषण करून ते तर असं प्रेम करत होते समजत होते प्रेमही देत होते रागवत असत धमकावत असत मुलासारखं त्यांनी नाही ऐकलं पण त्यांचे कर्म बनवले गेले चांगले त्यांना सेवा दिली बालक पालन पोषण करणं कपडे घालणं दूध पाजणं थोडंफार नजरेपासून दूर केले तरी प्रेम झालं कारण ते भगवान होते एका छोट्या बालकाच्याच क्रिया आम व्यक्ती माता पित्यांना किती प्रभावित करू शकतात कधी उड्या मारणं कधी हसणं कधी रडणं आणि हे तर भगवान खेळत होते त्यांच्या कुशीमध्ये तर अशा प्रकारे त्यांचं विशेष प्रेम कधी परमात्मा नजरेआड होत संध्याकाळी घरी येत नसत तर पूर्ण रात्र बसून राहून हे विचार करीत की हे भगवंता माझ्या बाळाला काय झालं भटकत राहत त्यांचं कर्म बनवलं मग पुढे जाऊन ती जी दीपिका दीपिकावाली म्हणजे सूर्यावाली आत्मा होती ती कमाली बनली आणि वेदवीज नावाचा जो ब्राह्मण होता तो पुढे जाऊन स्वामी रामानंद नावाचे ब्राह्मण बनले आता परमात्मा म्हणतात रोवत मृष्टी को श्रिष्टी रोवे कबीर इसे कोई परमात्मा आपले पिता आहेत ते म्हणतात मी तुझ्यासाठी रडत आहे भटकत आहे आणि तू मला शोधतोयस मला पाहतोयस मला त्या गुहांमध्ये पहाडांमध्ये दगडांमध्ये नाहीतर कुठल्याशा सरोवरातल्या पाण्यात तलावात दर्यात नाहीतर कुठे देऊळ बांधून मूर्ती बनवून त्यात मला शोधतोयस मी तुम्हाला शोधत आहे मी तुमच्यासाठी रडत आहे तुम्ही माझ्यासाठी रडत आहात आपल्या या वियोगाला आपल्या या दुराव्याला आता कसं समजावू तुला तू तु समजत नाहीयेस तू मला ईश्वर न मानता एक आम जनसाधारण मानून माझ्यापासून दूर जात आहेस ह्या काळाच्या दूतांनी तू प्रभावित झाला आहेस आणि या अज्ञानाने ओतप्रोत भरलेला आहेस हे पुण्यात्म्यांनो परमात्म्याची थोडीशी त्रेतायुगात अवतरल्याची झलक सांगतो ऐकवतो त्रेतायुगात परमात्मा मुनिंद्र नावाने एका ऋषीच्या नावाने ज्ञान प्रसार करत असत त्यावेळी केवळ ब्राह्मण वर्गच शिक्षण आणि दीक्षेचा अधिकारी असे म्हणून परमात्मा या दोन्ही युगात ब्राह्मणाच्याच घरी आले म्हणजे ऋषी बनून आपल्या मुलांना ज्ञान देता येऊ शकेल तर ऋषी बनून ठिकठिकाणी गेले त्या नकली ऋषींबरोबर गोष्टी केल्या त्यांच्याजवळ कोणतंही ज्ञान नव्हतं ते ऋषी म्हणत की प्रारब्धातील कर्म तर भोगायलाच लागतात जे कर्मात लिहिलंय ते भोगूनच पूर्ण करावं लागतं कमी केलं जातं तेव्हा परमात्मा म्हणतात जर आपल्या प्रारब्धात काही आपत्ती असतील आणि त्या भोगाव्यास लागतील तर भक्ती कशासाठी करत आहात परमात्म्याचं स्मरण कशासाठी करत आहात व्हॉट इज द यूज ऑफ वर्शिप ह्या पूजेची आवश्यकता काय तुम्हाला तर ते म्हणत तू तर उलटी गोष्ट सांगत आहेस कर्माचे भोग तर भोगायलाच लागतात एक नळ आणि नीळ नावाचे दोन मावसभाऊ होते म्हणजे त्या दोघांच्या माता भगिनी होत्या माता पित्यांचं देहावसान झालं होतं दोघांच्याही आणि दोघेही अनाथ झाले होते आणि त्यावर असाध्य रोगांनी ग्रस्त होते त्यासाठी ते घर तर काही राहिलं नाही विचार केला की कुठल्या आश्रमात जाऊन राहू तिथे जाऊन ऋषीमुनींना भेटले त्यांना विनंती केली की आम्ही असे असे दुःखी आहोत तर सुरुवातीला तर ते ऋषीमुनी त्यांना काही जंतर मंतर काही श्लोक किंवा साधना सांगत की तुम्ही अशी अशी भक्ती करा मंत्र म्हणा त्यातून काही लाभ झाला नाही तर ते म्हणत असत की हे तुमच्या प्रारब्धामध्ये लिहिलेलं संकट आहे बेटा हे तर भोगूनच पूर्ण करावं लागेल परंतु आत्म्याला ह्या गोष्टी रुचत नाहीत त्या संतुष्ट करत नाहीत म्हणून तो तिथून काही इतर ठिकाणी प्रयत्न करत राहतो की कदाचित तिकडे आराम पडेल तर जेव्हाही हे आत्मा दुसऱ्या स्थानावर गेले तेव्हा त्यांना काही क्रिया सांगितल्या जेव्हा तिथेही आराम नाही मिळाला त्यांनी हीच कथा सांगितली की प्रारब्ध तर भोगायलाच लागेल तिसऱ्या ठिकाणी गेले चौथ्या ठिकाणी गेले मग कुणी सांगितलं की हे तीन तापांचे भोग आहेत तीन तापांच्या अंतर्गत कोण येतात जसे प्रेतबाधा पितृबाधा किंवा काही देवबाधा कुणी जंतर मंतर केला असेल कुणी शाप दिला असेल तर असंही म्हणत की हे मंत्रांनी जात नाहीत प्रथम मंत्र देत असत पण त्याने काही उपाय नाही झाला की सांगत की हे तीन तापांचं संकटही जाऊ शकत नाही हे भोगावंच लागेल तुम्ही कर्मच असे केले आहेत शेवटी असं सांगत असत असेच एकदा भटकत भटकत ते परमेश्वर मुनिंद्र नावाचे आलेले ते परमात्मा सत्संग करत होते आता ते दोघे हताश्तर झाले होते पण आत्मा हार मानत नाही तिला माहितीये की काही शक्ती आहे जी दुःखीला सुखी करते तो आहे कोणी मालिक कोणी परमात्मा आहे ते दोघेही त्यांच्या सत्संगात आले त्या ऋषींजवळ बसले बराच वेळ तिथं बसले थोडा वेळ कारण ते खरं खरं सांगतील असं वाटलं बाकीचे सगळे उलट ज्ञान देत होते तिथे शेपन्नास व्यक्ती हजर होते नळ आणि नीळ पण तिथे जाऊन बसले सत्संग ऐकला थोडा अविश्वास वाटला मनाला पटत नव्हतं की हा महात्मा सगळं विपरीत सांगतोय परंतु तिथे उपस्थित असलेल्या इतर भक्तांना ते भेटले ते म्हणाले की आधी आम्ही खूप दुःखी होतो आम्हाला खूप सुख मिळालं आशीर्वादानेच लाभ प्राप्त झाला आमच्या भक्ती करण्याने हा लाभ झाला तर त्यांच्या मनाला बरं वाटलं संतोष वाटला त्यांना थोडा जसेही ते आशीर्वाद घेण्यासाठी परमात्म्याच्या जवळ आले दीक्षा तर म्हणाले नंतर पाहू आधी प्रणाम तर करू तर जसे ते प्रणाम करण्यासाठी परमात्म्याच्या जवळ आले परमात्म्याने आशीर्वादाचा हात त्यांच्या शरीरावर ठेवला दोघेही स्वस्थ झाले एकमेकांकडे पाहतायत की हे काय झालं जणू शरीरावरून शंभर मन वजन उतरवलं असावं दोघांनी चरणावर लोळण घेतली फुटून फुटून रडू लागले हे भगवान आम्हाला नव्हतं माहीत की परमात्मा पृथ्वीवर आले आहेत आम्ही खूप भटकलो होतो आम्ही सगळे जंतर मंतर ज्यांनी जे सांगितलं ते आम्ही भगवान केलं होतं आम्हाला कुठेही आराम नाही मिळाला आम्ही तर आत्महत्या करायचा विचार केला होता की आता काही दिवसात शांती नाही मिळाली तर हे जीवन नरकासमान झालं हे भगवान खूप दया केलीत तुम्ही परमात्मा म्हणाले बाळा ही तर फर्स्ट एड आहे तुमच्या जीवनात न जाणो अजून किती दुःख आहेत त्यासाठी मी तुम्हाला भक्ती सांगतो ते मंत्र तुम्हाला करावे लागतील तुम्ही असं नका समजू की छू मंतरने सगळी पीडा संपून जाईल हे तर यासाठी सांगतोय की आम्ही समर्थ आहोत हे फक्त तुम्हाला एक ट्रायल आहे आपली एक सॅम्पल दाखवलाय की आम्ही कोण आहोत म्हणाले की महाराज आम्हाला उपदेश द्या आम्ही आपले दास आहोत दोघांना दीक्षा दिली भक्ती करा मुलांनो या मंत्राचा जप करा करत रहा आता ते एकदम दुःखी होते तर एकदम सुखी झाले त्यांच्या आनंदाला पारावार नाही उरला आणि परमात्मा जे काही त्यांना सेवेच्या स्वरूपात सामूहिक पद्धतीने सत्संगात सांगितलं जातं की तुम्ही सत्संगासाठी येता तेव्हा इथे एक बाबूजी बनून येऊ नका इथे एक दास होऊन या एक जसं हॉस्पिटलमध्ये रुग्ण जातो मग तो कितीही मोठा अधिकारी असो कितीही मोठा श्रीमंत असो ज्या वेळेला त्या रुग्णाला असं समजतं की त्याच्या तपासणीत काहीतरी गडबड आढळलीये आणि त्याचं शरीर ठीक नाहीये आणि तो डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टर म्हणतात की जा तपासणी कर तर त्यावेळी त्याला तो त्या क्षणाची वाट पाहतो की तपासणीत काय येईल तो विसरून जातो की मी कोण आहे मी कोणी अधिकारी आहे किंवा शेट आहे त्यावेळी तो स्वतःला रुग्ण समजतो असा भाव तुमचा सत्संगात राहिला पाहिजे इथं असं केल्यामुळे काय लाभ होईल कबीर परमेश्वरांची ही अमरवाणी आहे त्यांची अमरवाणी फायनल आहे त्यांनी सांगितलंय ते सत्य आहे है। कते संत मिलन को आईये तज माया अभिमान जो जो कदम आगे रखे एक एक यज्ञ समान संत मिलन को चालिए और तज माया अभिमान और जो, जो कदम आगे रखें, सो सो यग समान। आता पहा एका यज्ञासाठी केवढा पैसा लागतो आणि हा यज्ञ तर फुकट होतो ह्या विधीने तुम्ही सत्संगासाठी याल तर अधीर होऊन या आणि विनम्र होऊन या ह्या अहंकार रूपी राक्षसाला पूर्ण संपवून टाका आपल्यापासून दूर करा की बस दूर राहा तुझा माझा काही संबंध राहिलेला नाही कारण आता मी भत्त झालोय आणि हा राक्षस अहंकार जो आहे सगळ्यात मोठा शत्रू आहे आपला जशी रावणाने भगवान शिवाची भक्ती केली भक्ती अशी केली की कोणी करू शकणार नाही धडापासून कापून डोकी अर्पण केली ती पुन्हा प्राप्त झाली पण अहंकार केला नाही तर जशी शांती भगवान शिवापासून मिळणार होती ती नाही मिळाली अहंकारामुळे कुत्र्यासारखं मरण आलं आणि राक्षस म्हणावला तर अभिमान खूप वाईट आहे भगवान आणि अभिमान यांचा ॲक्सिडेंट आहे नॉर्थ साऊथ पोल समजा ते कधी एकत्र येऊ शकत नाहीत मग या दुष्टाला आपण का पाळायचं आणि काय अभिमान या जीवाचा एका क्षणात प्राण निघून जाईल हा दोन मिनिटात जाळून येतील मग लोळतील राखेत कसला अभिमान बाळगताय तुम्ही लकवा आल्यावर तोंडात माशा येतात जातात काय अभिमान त्याचा तर ह्याने जे काम करायचंय ते करवून घ्या आणि जसे तुम्ही सत्संगासाठी येता तशी ज्यांना शक्य आहे तशी सेवा करण्याचा प्रयत्न करावा काही जणांनी भांडी घासावी काहींनी स्वयंपाकघरात थोडीफार मदत करावी कोणी सतरंजा घालाव्यात तर अशा प्रकारची सेवा करता येते आणि वृद्ध वयस्कर आजारी इथं जास्त येतात त्यांना प्रेम द्या सहकार्य करा मदत करा तर अशा प्रकारे आत्म्यातलं पुण्य वाढेल एक प्रकारची नम्रता येईल तर कबीर परमेश्वरांकडे मुनिंद्रजींकडे विशेष करून दुःखी दुःखी लोकच येत सुखी तर त्यांच्याकडे जायचे त्या नकली ऋषींकडे कारण की ते तर महिम्याचे भूके चांगला आदर देत शेठ आला तर त्याला वेगळी खुर्ची देणार तो राजा त्याला वेगळी खोली देणार आणि मग तो दहा हजार रुपये देणार त्याची स्तुती करणार म्हणून ते यासाठी शेठ तिकडे जायचे त्यांना तिथे मान मिळे आणि परमात्म्याच्या दरबारात आले तर एकाच सतरंजीवर बसण्याचा आदेश असतो भले कोणीही येवो तर संत तेच असतात आणि तिथे कुठला आदर सत्कार नसतो कोणाचा आणि अनादरही नसतो कोणाचा कारण तिथे विद्यार्थी हेच भक्त असतात आध्यात्मिक गुरु जो असतो तो आध्यात्मिक शिक्षकच असतो तर अशा प्रकारे तर आता ते आता जे हे म्हणतात की बाबा प्रारब्धामध्ये कर्मात लिहिलेलं भाग्यात लिहिलेलं दुःख हे भोगावं लागतं हा तर पापकर्माचा दंड आहे आणि मग ते म्हणतात की भगवंताचा मंत्र घ्या त्याचा जप करा भक्ती करा म्हणजे पुढे सुखी व्हाल आता कोणाच्या पायात काटा मोडला असेल आणि खोल जाऊन तुटला असेल त्याला स्वतःला कळत नाही की दुःख कशामुळे होतंय किंवा त्याला जरी माहीत असलं की काटा मोडला आहे तर तो कोणाकडे तरी जाईल तो त्याला सांगेल की तुझ्या दुखण्याचं कारण तुझ्या पायात मोडलेला काटा आहे आणि काटा तर काढता येणार नाही तो तर तसाच राहील तू हे बूट घाल आणि बूट घाल म्हणजे भविष्यात पुढे तुला काटा टोचणार नाही तर पुण्यात्म्यांनो काटा मोडलेल्या पायात बूट घालता येत नाही तर तो काटा काढा आणि मग त्याला सल्ला द्या की बूट वापरत जा नाही तर पुन्हा काटा टोचेल तर मग ती काटा टोचल्याने दुःखित व्यक्ती तिला खूप कळतं की काट्याने किती वेदना होते आता तो कधीच बूट काढणार नाही खूपच काळजी घेईल की यापुढे परत ती आपत्ती येऊ नये तर याच प्रकारे परमात्मा म्हणतात जसा आपल्या प्रारब्धरूपी पापकर्माचा काटा टोचला आहे आणि तो काटा काढला तरच सुख मिळेल मग तुम्हाला सल्ला दिला जाईल की या मर्यादेत रहा ही भक्ती करत रहा तर तो प्राणी कधीही मर्यादा सोडणार नाही आणि भक्ती सोडणार नाही या भयाने की तशी वीज परत आपल्यावर पडू नये परत ती आपत्ती ते संकट येऊ नये किती वाईट हाल झाले होते आपले तर मग तो कधीच भक्ती सोडू शकत नाही आणि सरळ चालू लागतो तर अशाच प्रकारे परमात्मा त्यांना सल्ला देत असत उपस्थित भक्तांना आणि तिथे परमात्म्याजवळ कबीरसाहेबांजवळ म्हणजेच मुनिंद्रजींजवळ विशेष करून ते दुःखी लोकच येत असत कोणी मनोरुग्ण कोणी भूतबाधेने पीडित झालेले कोणाला देवांनी शाप दिलेला कोणाला ऋषीमुनींनी शाप दिलेला किंवा कोणी प्रारब्धातल्या कष्टांनी त्रासलेला कोणी शारीरिक रोगांनी ग्रस्त आणि परमात्मा तर आमचे भगवान आहेत ते तर आपल्या मुलांची सगळी दुःख दूर करतात तर तिथे वृद्ध आजारी दुःखी लोक येत असत तर भगवान सल्ला देत असत की बाबा वृद्ध आजारी लोकांची मदत केली पाहिजे तिरस्कार करू नका केते हो हो संत बंदगी हो चरण परमात्मा सल्ला देतात आपल्याला सांगतात जरी भक्ताला कोड झाले असतील कुष्ठरोग झाला असेल त्याच्यावर माशा कोंगावत असतील तरी त्याचा तिरस्कार करू नका उलट त्याची मदत करा शक्य होईल तेवढी कुष्टी हो व संत भक्तांनी एकमेकांना नमस्कार करावा सत साहेब त्यांचा तिरस्कार करून पाठ फिरवून जाऊ नका जर कोणी भगिनी कोणी आपली कर्मवश गणिकाही झाली असेल वेश्यावृत्ती करत असेल आणि ती सत्संगासाठी आली म्हणतात तिचाही तिरस्कार करू नका तिलाही साधू समजा कारण की आपण सगळे अशा जगात राहतो जिथे न जाणे कोण कधी काय चूक करेल आणि आपण काय करतो की स्वतःचे दोष न बघता दुसऱ्याच्या छोट्या दोषालाही मोठा समजून त्याचा तिरस्कार करतो हेही आमच्या अज्ञानाचंच कारण आहे आता जसं पुण्यात्म्यांनो कोणी चोर आहे डाकू आहे आणि कोणी दुराचारी आहे जर तो सत्संगात आलाच नाही तर त्याला हे कसं कळणार की हे पाप करतोय तो, तो। ज्या क्षेत्रात तो राहतो त्या परिसरात तो अडकलेला आहे त्यामुळे तो बिघडतच चाललेला आहे आता जसं कापड मळलेलं असेल जोपर्यंत त्याला पाणी लागत नाही साबणाचा प्रयोग होत नाही त्यावर तोपर्यंत मळ कसा निघणार तर अशा प्रकारे परमात्मा परमेश्वर कबीरजी म्हणजे मुनिंद्रजी आपल्या उपस्थित श्रोत्यांना भक्तांना शिकवण देत असत आता नळ आणि नीळ तर मोठ्या संकटातून गेले होते डोंगर कोसळला होता दुःखांचा तीस तीस वर्षांचे झाले होते आणि लहानपणापासूनच दुःखी होते आणि ज्यांनी आत्महत्येचा विचार केला होता त्या व्यक्ती इतक्या सुखी झाल्या तर ठीक आहे आपली बुद्धी इतकी काम करत नाही की त्याला ईश्वरच मानेल पण ईश्वरापेक्षा कमीही मानू शकत नाही जर थोडीही त्याच्यात माणूस असेल तर।, तर ते तर महान आत्मा होते नळ आणि नीळ त्या दिवसापासून ते सत्संगात खूप सेवा करू लागले वृद्ध वयस्करांचे कपडे रुग्णांचे अपंगांचे कपडे घेऊन जा द्या मला मी धुवून आणतो त्यांचे कपडे धुतले भांडी घासून दिली त्यांना आरामात बसवत आंघोळ घालत अशा प्रकारे ते सेवा करू लागले जे परमात्मा मुनिंद्रजींच्या आश्रमात येत अस त्यांची चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत नमस्कार नमस्कार आपलं नाव प्रमोद रावसाहेब बापकर आपण कुठून आलात अहमदनगर डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे माझा ठिबक सिंचनचा व्यवसाय आहे संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये मी सर्व लोकांना दुकानदारांना होलसेलमध्ये टिबक सिंचनचे पार्ट्स विकतो संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपाल यांची दीक्षा मी तेरा ऑगस्ट दोन हजार तेरामध्ये घेतली संत रामपालजी महाराज यांची दीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपाल श्री गुरुजी यांची दीक्षा घेण्यापूर्वी आमच्या घरामध्ये दे, सर्व देव देवदेवतेंची पूजा चालायची सोमवारी शंकर मंगळवारी देवी बुधवार सोडला की गुरुवारी दत्त शुक्रवारी देवी शनिवारी शनी आणि रविवारी खंडोबा आमच्या परंपरेनुसार आमचं कुळदैवत हे भैरवनाथ आहे आणि तुळजादेवी ही एक आमचं आहे तर दरवर्षी आमची आई दर महिन्याला दोन दोन रुपये बाजूला काढून नवरात्रामध्ये तुळजा भवानीला आमच्या घरातील दोन व्यक्ती किंवा एक व्यक्ती जायची त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्व त्या ठिकाणी असणारी विधी करायची त्या ठिकाणी असणारा एक भोगी किंवा त्या ठिकाणी जे कोणी असेल पुजारी त्यांच्याकडे राहायचे आणि देवी देवतेला त्या ठिकाणी निवेद दाखवायचे ही अखंडित परंपरा चालू होती ही परंपरा चालू असताना आमच्या घरामध्ये गणपती बसायचा गणपती झाला की महालक्ष्मी बसायचा मी लहान असायचो आईबरोबर कधी कधी मी कीर्तनाला पण जायचो पण मला कळत नसायचं की या ठिकाणी काय आहे म्हणून परंतु घरात तर चालूच चालूच चालू असायचं चालू चालू हे आणि दहावीत असताना अचानकपणे घरामध्ये कोणी जायला नव्हतं तुळजापूरला नवरात्रीमध्ये तिसऱ्या माळीला चौथ्या माळीला आणि माझ्यावर तो प्रसंग आला आईने पैसे दिले आणि सांगितलं या ठिकाणी असं असं आपला बोपी आहे त्या ठिकाणी राहायचं आणि त्या असणाऱ्या तुळजा देवीच्या ठिकाणी निवेद्य दाखवायचं वगैरे मी आपलं गेलो त्या ठिकाणी तिथे राहिलो येताना सोलापूरला पिक्चर पाहिले आणि आलो असं असताना आई आमची घरामध्ये एवढी भक्ती करत होती सर्व चालू होतं गणपतीला मी गणपतीमध्ये गणपती बसवायचो नाचायचो दांगाडधिंगाड करायचो आणि अचानक आमच्या आईला ऐंशी साली कॅन्सर झाला एवढी भक्ती करत असताना कॅन्सर झालेला आहे सगळं झालेलं आहे मम्मी कुणी सांगायचं तू मृत्युंजय मंत्र कर काही कर, कर जमिनीवर झोप आणि मी ते करायचो मुंबईमध्ये टाटासारख्या असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये पण आईने ट्रीटमेंट घेतली कुणी मांत्रिक भेटला तर मांत्रिकाकडे जायची मांत्रिकाचे औषधे घ्यायची पण आईला काही फरक पडला नाही आणि एकोणीसशे ब्याऐंशी साली आमची आई देवाज्ञा झाली मग मी पोरका झालो इतका पोरका झालो की या ठिकाणी आईवरचं छत्र गेल्यानंतर मला काही समजे ना इकडं तिकडं सैराटसारखं मी फिरू राहिलो दोन महिने मी घरातनं निघून गेलो बॉम्बेला राहिलो आणि बॉम्बेमधनं परत आलो आल्यानंतर मला आमच्या मोठ्या भावाने आणि मला पाहिलं नगरमध्ये ते घरी घेऊन आले आणि घरी आणल्यानंतर मला समजून सांगितलं आणि तिथून पुढे मी पुण्याला बहिणीकडे माझा बहिणीने माझा सांभाळ केला आणि बारावी ते एम कॉमपर्यंत पुण्यामध्ये बी एम सी कॉलेजमधून मी एम कॉम झालो सर जसं की तुम्ही सांगत आहात की तुमची आई एक बऱ्याचपैकी एक भगत आत्मा होती आणि ती अन्य देवीदेवतांची मनापासून भक्ती करायची पूर्ण श्राद्धे श्रद्धेने त्यांची सेवा करायची असं असताना ती कॅन्सरसारख्या एका आजाराने ग्रस्त झाली आणि ती एक मरण पावली आता असं तुम्हाला जेव्हा वाटलं तर तुम्ही भक्तिमार्गापासून वंचित झालात का या भक्ती मार्गापासून पूर्णपणे वंचित झालो कारण या ठिकाणी आई एवढी पूजा करत असताना एवढी भक्ती करत असताना आई कमी वयामध्ये आणि सोडून गेलेली मग आईची एवढी ताकद असतानासुद्धा या ठिकाणी परमात्म्याने तिला म्हणजे जीव वाचवलेला नाही आम्हालाही पोरकं केलं मग मी एक तिथून पुढे माझा जो सांभाळ केला तो बहिणीने केला एम कॉमपर्यंत परंतु कोण आहे मी कोण आहे कुठून आलो हे काही समजत नसायचं आणि हे समजण्यासाठी मला सारखे प्रयत्न करावे लागायचे या कीर्तनाला जा त्या कीर्तनाला जा पण काही त्याच्यातनं लाभ मिळत नव्हता सर हे जे भक्ती साधना आपल्या आईद्वारे आईद्वारे आपल्याला जी मिळाली होती ती भक्ती साधना तर आपण करतच होतात आणि त्यानंतर आपण कुठल्या पंथाशी किंवा कुठल्या संघटनेशी निगडीत होतात का त्यानंतर काय झालं की दोन हजार एक साली की नगरमध्ये सिद्ध समाधी नावाचा एक कोर्स आला त्याला आपण एस एस वाय म्हणतात एस एस वाय म्हणजे सिद्ध समाधी योग आणि त्या सिद्ध समाधी योगामध्ये मी जोडलं गेलो तर सिद्ध समाधी योगामध्ये मला प्राणायामचं नॉलेज मिळालं अन्नमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश आनंदमय कोश ही पंचकोश शुद्धी झाली आणि या पंचकोश शुद्धीमध्ये मला कळालं की मी कोण आहे कुठून को आलो हे मी शरीर नाही माझं शरीर नाही आहे हे पंच महाभूताचं शरीर आहे जल पृथ्वी आकाश वायुनाग्नी मग शरीर तर पंच महाभूताच आहे मग हा जीव कोणाचा आहे मग जीव जर आत्मा असेल तर हा परमात्माचा आहे मग परमात्मा कोण मग मा मला त्या ठिकाणी जेव्हा एस एस वाय केला त्यावेळेस परमात्माची शोध घेण्याची आवड निर्माण झाली मग एस एस वायमध्ये असताना मी एस एस वायचा टीचरही झालो टीचर झाल्यानंतर मी बेंगलोरला ऋषी प्रभाकर यांच्या खाली प्राथमिक टीचर घेतलं फर्स्ट स्टेज घेतली सेकंड टेज घेतली थर्ड स्टेज घेतली मला त्यांनी प पैठणसारख्या शहरामध्ये एस एसवायचे बॅचेस घेण्याची परवानगी दिली तिथं बॅचेस घेतल्या मी त्यांना भजनं म्हणून दाखवायला लागलो हे पंचकोष शुद्धीचं नॉलेज द्यायला लागलो सतरा दिवसाचा कोर्स केला त्यांना ज्ञान ज्ञान देऊ लागलो पण त्याच्यामध्ये मला मोक्ष काही दिसा ना त्याच्यामध्ये काय दिसलं मला ही शारीरिक शुद्धी आहे अरे शारीरिक शुद्धी तर हे तर शरीर मातीचं मातीतच मिळणार आहे हे पंचमहाभूताचं शरीर आहे जल पृथ्वी आकाश वयुनाग्नी मग आत्मा हा परमात्मा कोण आहे मी आमच्या एस एस वायच्या असणाऱ्या टीचर लोकांना यांच्याशी विचारायचो की परमात्मा कोण आहे काय आहे ते काहीच सांगायचे नाही प्राणायामच्या नॉलेजमध्ये मला कनिष्ठ मध्यम ज्येष्ठ मूळ कमळ नाभिकमळ हृदय कमळ याचं सर्व नॉलेज आहे मला वेगवेगळ्या सिद्धे प्राप्त होत होत्या परंतु मला कुठल्याही सिद्धीमध्ये अडकायचं नव्हतं मला पाहिजे नव्हता परमात्मा मग मी एस एस वायमध्ये खूप गावोगावी जाऊन प्रचार केला प्रचार केल्यानंतर त्या ठिकाणी बॅचेसही घेतल्या माझा व्यवसाय ठिबकचा असताना की मला लहानपणापासूनच आवड होती समाजसेवा करायची आणि त्याच्यात ववून घेण्याची मग एस एस वाय करताना दोन हजार सात साली मला रामद्वार जळगाव कबीरपंथी त्या ठिकाणी एक पत्रक मिळालं असं की त्याच्यामध्ये सृष्टी रचना दाखवलेली होती की काय परमात्मा कोण आहे त्याच्यामध्ये रसातळ ब्रह्मांड याचं दाखवलं आणि त्या ठिकाणी असणारे एक शिष्य त्यांनी मला रामद्वारला घेऊन गेले मग रामद्वारला घेऊन गेल्यानंतर मी एस एस वायमधनं माझं अंग काढून घेतलं आपल्याला त्या ठिकाणी परमात्मा भेटला आणि त्या असणाऱ्या रामद्वाराची जळगावमधली साधना मी करत राहिलो आणि माझ्या पूर्ण कुटुंबाला त्या रामद्वारला जोडलं मी माझ्याबरोबर पैठणच्या शहरामध्ये असणारे इतर माझे मित्र परिवार यांनाही जोडलं गेलो रामदारमध्ये असणारे चालक त्यांनी ओळखलं की याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद आहे आणि याला गुरुपदावर बसावं म्हणून त्यांनी मला सत्संग घ्यायला सांगितले त्या ठिकाणी आणि मग मी पैठणसारख्या शहरामध्ये रामद्वारचे सत्संग तिथले शिष्य यायचे त्यांच्याबरोबर सत्संग घ्यायला लागलो सर जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही रामद्वार या पंथाशी निगडीत होतात आणि त्या भक्तिसाधनातून तुम्ही एक प्रवचनकर्तेसुद्धा झाले होते आणि प्रवर्तक म्हणून तुम्ही ते सत्संग घेत होते आणि लोकांना अनुग्रह देत होते तर असं असताना तुम्हाला असं का वाटलं की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान तुम्ही घ्यावा आणि त्यांची शिकवण तुम्ही घ्यावी रामद्वारामध्ये जात असताना त्या ठिकाणी त्या ठिकाणी जो मंत्र दिलेला दिलेला होता तो येत्या जात्या सोसामध्ये राम 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 हा मंत्र होता तर या ठिकाणी मी अहमदनगरमध्ये राहत असताना त्या ठिकाणी संत रामपालगुरुजीचे एक शिष्य आमच्या घरी येत होते आणि घरी येत असताना त्या घरामध्ये मोठं एक कॅलेंडर होतं आणि त्या कॅलेंडरवर आपल्या देहाचं चित्र दाखवलं होतं दसवं द्वार अकरावं द्वार बारावं द्वार आणि त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांची चर्चा झालेली असताना मग ते म्हणायचे तुमच्या पंथामध्ये आमच्यामध्ये बरंच साम्य आहे कारण रामदौरामध्ये सर्व कर्मकांड सोडलेलं होतं कुठल्या प्रकारची देवदेवतेंची पूजा करत नव्हतो काही नव्हतं मग असं असताना एके दिवशी त्यांच्या गाडीमधनं मी रोज जायचो आणि यायचो आणि संत रामपाल गुरुजींच्या आरत्या लागायची दुपारची आरती संध्या आरती आणि त्या आरतीमध्ये दे ज्या देवदेवतींचं वर्णन केलं जायचं आणि त्याच्यामध्ये इडा नाडी नाडी सुषुमना नाडी याचं वर्णन यायचं आणि ते मला भावलं की ते गदगद व्हायचं अंगामध्ये शरीरामध्ये की इडा नाडी पीडा नाडी सूर्य नाडी चंद्रनाडी शरीरातल्या बहात्तर हजार नाड्यांचं मला नॉलेज होतं आणि याच्यामध्ये नक्की परमात्मा असेल असं मला वाटलं असं असतानाच अस माझे असणारे सिनियर टीचर एस एस वायचे ते जालन्यामधले शिष्यांनी सांगितलं त्यांनीही दीक्षा घेतली अरे बाप रे मी एस एस व्याचा टीचर असताना आपल्यापेक्षा सिनियर टीचरनीही संत रामपाल गुरुजींची दीक्षा घेतली म्हणजे याच्यामध्ये काहीतरी शंभर टक्के परमात्मा असणार आणि तीन चार दिवसामध्येच मला योग आला संत रामपाल गुरुजी यांनी मला शरणागत मिळालं आणि त्यांच्या चरणामध्ये मी तेरा ऑगस्ट दोन हजार तेरा साली मला संत रामपाल गुरुजी यांच्याकडने पहिला मंत्र भेटला आणि पहिल्या मंत्रामध्येच मला तिथं मिळल्यानंतरच संपूर्ण प्राणायामचं आठवण आली की हा प्राणायामपेक्षाही भारी मंत्र आहे की या शरीरामध्ये असणाऱ्या देवदेवतेंचं मंत्र आहे आणि शरीरामध्ये जे काही मूळ कमळ नाभी कमळ हृदयकमळ कंठकमळ त्रिगोटी हा मंत्र पाहिल्यानंतर मी इतकं भावलो इतकं भावलो की मला त्याच्याशिवाय काही सुचतच नव्हतं आणि बरवाल्यावर मंत्र घेतल्यानंतर गाडीमध्ये तिकडन येताना आमचा सतत तोच मंत्र चालायचा आ, सर संत रामपालजी महाराजांकडनं आपण नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झाले मी संत रामपाल गुरुजी महाराजांची दीक्षा घ्यायला गेलो त्याच दिवशी मग माणूस आमच्या घरी येऊन बसला आणि त्या शिष्याने रामदोरमधील असणाऱ्या शिष्याने घरच्यांना भ्रमित केलं तिकडनं आल्यानंतर एक महिनाभर घरामध्ये माझी भक्ती चालायची मी संत रामपाल गुरुजींची भक्ती चालू ठेवली मंत्र चालू ठेवला आणि ज्यावेळी मी संत रामपाल गुरुजींना भेटायला गेलो त्यावेळेस मी संत रामपाल गुरुजींना सांगितलं आहे की माझी रामद्वारची साधना चालू होती आणि मी इकडे आलोले आहे परंतु माझी मिसेस काही येत नाही तर गुरुजी म्हणाले बेटा तू भक्ती चालू ठेव ते शंभर टक्के येतील आणि एक महिन्यामध्ये असा चमत्कार झाला की आपल्या शिष्याच्या घरी सत्संग चालू होता आणि शिष्यांच्या घरी मी माझ्या मिसेसला आणि दोन मुलींना घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी ती म्हणली मला उद्याच मंत्र घ्यायला जायचा परमात्माची शक्ती पाहून मला इतका आनंद झाला मी एकटा जोडलो आता माझे तिन्ही चाकं माझ्या दोन मुली आणि मिसेस याच्यामध्ये जोडल्या जातील दुसऱ्या दिवशी त्यांनाही बरवाल्याला पाठवलं मी पण गेलो आणि त्यांनी दीक्षा घेतली आणि आम्ही चौघही एकरूप झालो आणि त्याच्यामध्ये त्या असणाऱ्या संत रामपालगुरुजी यांचा मंत्र चौघांचे आमचं घरामध्ये एक झाला आणि एकनिष्ठाने आमच्या घरामध्ये भक्ती चालू राहिली सर जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही मनोभावी संत रामपालजी महाराजांना पुकार केली की माझी पत्नी आणि माझी मुलं या भक्ती साधनेपासून वंचित नको राहायला आणि परमात्माने तुमची जी काही तुमची जी मागणी होती ती पूर्ण केली आणि तुमचा परिवार आज संत रामपालजी महाराजांची भक्ती करतात तर या पोटी किंवा या भक्तीपासून आपणाला आणखीन काही लाभ प्राप्त झालेत का या भक्तीमधनं मला एवढे लाभ प्राप्त झाले एवढे लाभ प्राप्त झाले की कि किती सांगितले तर ते म्हणजे दिवसरात्र पुरणार नाही पहिला लाभ म्हणजे की श पूर्ण घर एकरूप झालो हा एक महत्त्वाचा लाभ असा आहे दुसरा लाभ असा आहे की आज माझी एक मुलगी सी ए फायनलला आहे दुसरी एम एस सीला आहे आणि कॉलेजमधल्या मुलं मुली हे सत्संग हे मंत्र घेणं हे ॲक्सेप्ट करत नाही परंतु माझ्या दोन्ही मुली हे ज्ञानाने जोडल्या गेल्या या ज्ञानाने असं जोडल्या गेल्या की माझी मुलगी एस पी कॉलेजमध्ये असताना एस्कॉनचे लोक तिच्याकडे आले आणि एस्कॉनचे लोक आल्यानंतर तिला समजून सांगायला लागले तर माझ्या मुलीने दोन तीन प्रश्न विचारले एसकॉनच्या लोकांना की गीतेच्या अध्यायामध्ये ओम तत् सत सांगितले त्याचे अर्थ सांगा तर ते एस्कॉनच्या लोकांना ते सांगता नाही आलं मी परमात्म्याला म्हटलं जिंकलो मी माझ्या मुली आज अर्धा तास ती एस पी कॉलेजमध्ये त्या लोकांशी चर्चा करत होती आणि संपूर्ण कॉलेजमधले आजूबाजूची लोक पाहत होते ही मुलगी काय बोलते म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की एकरूप होणं आणि ज्ञानाने जोडणं जाणं हे महत्त्वाचं असतं म्हणजे दीक्षा घ्यायची कोणी सांगितलं म्हणून नाही किंवा कुठल्या व्यक्तीने सांगितलं हे जाऊ नये परंतु मी मिसेस आणि दोन्ही मुली यांना ज्ञानाने जोडलं गेलो गीता काय सांगते कुराण काय सांगतं बायबल का काय बायबल काय सांगतं अट्रशास्त्र पुराण काय सांगतं या सर्व सत्संगाचा उलगाडा हळूहळू पुढे आम्हाला सगळ्यांनाच होत गेला सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सान्निध्यात किंवा त्यांच्यापासून साधना घेतल्यानंतर आपण व आपण आपला परिवार एक एकरूप झाले आणि सद्भक्तीला लागले परंतु असं असताना या भक्ती साधनेतनं आपल्याला कुठल्या प्रकारचा शारीरिक मानसिक किंवा आर्थिक काही लाभ प्राप्त झाला का हो पहिला लाभ असा आहे की मी ज्यावेळी दोन हजार सतरा साली बरवाल्याला चाललेलो होतो त्यावेळेस ट्रेनमधनं आम्ही चाललेलो होतो आणि जळगाव या ठिकाणी थोड्या वेळ ट्रेन थांबली आणि मी खाली पाणी पिण्यासाठी आणि तोंड धुण्यासाठी उतरलो तोंडावरून पाणी फिरवलं आणि तेवढ्यात ती ट्रेन चालू झाली आणि त्या ट्रेनला चालू झा चालत्या ट्रेनला पकडण्यासाठी मध्ये मी रॉडला पकडलं पण त्या ट्रेनने थोडा वेग घेतला माझं शरीर पूर्णपणे अर्ध खाली गेलेलं होतं आणि मला दिसत होता की मी आता ट्रेन खाली दिसणार तेवढ्या संत रामपाल रामपालगुरुजींचं मला दर्शन झालं आणि बेटा डरमत मे तेरे साथू असा त्यांनी मला आवाज दिला आणि आतमध्ये एका असणाऱ्या व्यक्तीने ट्रेन खेचली आणि प्लॅटफॉर्म संपला त्या ठिकाणी गाडी थांबली मी अलगद शरीर खाली सोडलं त्या दरम्यान मी ट्रेनमध्ये चढलेलं दिसलो नाही म्हणून आमच्या घरातील त्या ठिकाणी असणारे साधक शिष्य लोक सगळे बेचैन झाले होते आणि एक भेळीवाला दिसला आणि त्या भेळीवाल्याला विचारलं की हा व्यक्ती तुम्ही पाहिला का त्या भेळीवाल्याने उत्तर दिलं की बच गए हो ने उस उनको बचाया है वो पीछे के डबे में बे बैठे त्यावेळी साक्षात परमात्माने मला दर्शन दिलं आणि सांगितलं की तुझ्यामध्ये खूप शक्ती आहे तुला म खूप शक्ती प्रदान करतो आणि त्या दिवसापासून माझ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शक्ती प्राप्त झाली परिवर्तन पण झालं हा मला सर्वात मोठा लाभ झाला दुसरा एक लाभ असा आहे की व्यवसायासाठी एक जुनी गाडी घेण्यासाठी गेलो आणि नवीन गाडी परमात्माने दिली आणि व्यवसाय कसा होतो काय माहीत नाही पण रोज जो काय व्यवसाय होतो तो तिपटीने वाढला म्हणजे यालाच नॉन डुईंग म्हणतात जो परमात्मा आहे काही न करता म्हणजे जे काय आहे तुम्ही भक्तीमध्ये राहा सद्भक्तीमध्ये राहा जो काय आहे तो परमात्माच करतो तिसरी गोष्ट अशी की या एवढ्या असणाऱ्या म्हणजे कर्मकांडामधनं वाचवलं कुठल्याही प्रकारच्या की जे काही कर्मकांड असतं त्या कर्मकांडमधनं आम्ही चौघांनाही वाचवलं सर तुम्ही सांगत आहात की संत रामपंजी महाराजांकडनं आपल्याला जी भक्तीसाधना आप मिळाली त्याच्यापासून बरेचसे लाभ मिळाले असं असताना तुम्ही तुमच्याबरोबर जी अगोदर जी तुम्ही भक्तीसाधना करत असतात त्या पंथातल्या लोकांना काय संदेश देऊ इच्छिता पहिली गोष्ट की मी लोकांना संदेश देण्यासाठी नाही तुम्ही प्रार्थना विनंती करू शकतो की तुम्ही बायबल गीता कुराण हे सगळं उघडून पहा गीता काय सांगते बायबल काय सांगतं अर्थशास्त्र कुराण काय सांगतं संत रामपाल गुरुजींनी सगळं प्रमाण सहित सांगितलेलं आहे की कोण आहे परमात्मा काय आम्ही जे काही कुठल्याही देवदेवतेंची देव पूजा सोडलेली नाही आहे की देवदेवतेंचीच पूजा करतो आम्ही मूळ कमळ नाभी कमळ विष्णूकमळ कंठकमळ गणेशजी सावित्री लक्ष्मी विष्णू दुर्गा माता लोक म्हणतात तुम्ही भक्ती सोडली पण आम्ही भक्ती शास्त्रानुसार करतो शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे जसं आपल्या मोबाईलमध्ये चॅनल असतं तसं आपल्या शरीरामध्येच आहेत गणेशजी सावित्री लक्ष्मी विष्णू शंकर सिद्ध समाधीचं योगचं नॉलेज असल्यामुळे मला बहात्तर हजार नोडे नांचं थोडंफार नॉलेज होतं आणि संत रामपाल गुरुजींचे जे आये। तो पहला मंत्र आहे तर पहिला मंत्र तर हाच दिलेला आहे की गणेशजी ब्रह्मा सावित्री लक्ष्मी विष्णू कंठकमळ त्रिवोटी दुसरा मंत्र सहसावर दिलेला आहे मी विनंती करू शकतो की जुग जुग, जुग, जुग देहाची गाडी हरिनामाची आहे गोडी सर्व तीर्थ पाहूया सर्व तीर्थ पाहूया रामाच्या गावाला जाऊया शरीर तर पंच महाभूताचा आहे या आत्म्याला तर रामाच्या गावाला जायचं आहे मग तो राम कोणता आधी राम कोणता हे जगामध्ये सांगणारे फक्त एकच तत्वदर्शी संत म्हणजे संत रामपाल गुरुजी गीतेमध्ये सुद्धा कृष्णाला अर्जुनाने प्रश्न विचारला मला पूर्ण शांती आणि समाधान लाभण्यासाठी काय करावं लागेल तर कृष्णाने अर्जुनाला सांगितलं तत्वदर्शी संताकडे जावं लागेल जगामध्ये तत्वदर्शी संत एकच असतात ते म्हणजे संत रामपाल गुरुजी मी विनंती करतो माझे जे काही व्यक्ती भगिनी किंवा बंधू भगिनी असतील तुम्ही ज्ञानाने जोडा कुठेही हरे कृष्ण हरे राम ओम नमो शिवाय हा मंत्र दिलेला नाही गीतेमध्ये सांगितलेले ओम तत् सत मग ओम तत् सत या शब्दाचा तुम्ही अभ्यास करा ज्ञानाने जोडा सर जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घ्यायची असेल नाम तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल तर टी व्ही चॅनलवर खाली टेलिफोन नंबर येतात त्या टेलिफोनवर फोन करायचे आणि तुम्हाला जवळ असणाऱ्या तुमच्या डिस्ट्रिक्ट मध्ये नामदान सेंटर सांगितलं जाईल त्या ठिकाणाहून तुम्हाला पुस्तक सेवा नामदान सुद्धा मिळेल धन्यवाद साहेब आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन आमची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरु रामपालजी डॉट ओ आर जी सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन नंबरवर एस एम एस करू शकता किंवा आम्हाला सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य